सध्याच्या परिस्थितीमध्ये जे राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे, की गेल्या अनेक वर्षापासून सतत सत्तेच्या सोबत असणारे विद्यमान राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडू हे गेल्या अनेक वर्षापासून सत्तेच्या सोबत आहे. 2004 ते राष्ट्रवादीसोबत होते, 2009 हे काँग्रेससोबत होते, 2014 हे 5 विधान जे भाजपसोबत होते, आणि गेल्या 2.5 वर्षापासून ते महाविकास आघाडीसोबत होते. आता त्यांना हे कळून चुकलेलं होतं की महाविकास आघाडीतील आमदारांना डावलल्या जात आहे, शिवसेनेच्या आमदारांवर त्या ठिकाणी विश्वास ठेवला जात नाही, निधीची त्यांना कमतरता होती, निधी समसमान वाटप होत नव्हतं, असे अनेक प्रश्न होते की ते शिवसेनेच्या आमदारांना त्या ठिकाणी अस्वस्थता वाटत होती. आणि हाच परिस्थितीचा वेध राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ओळखून घेतला आणि येत्या काही काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता ही परिवर्तित होणार आहे हे त्यांनी हिरून घेतलं. आणि त्यांनी या शिवसेनेचा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा साथ सोडला, जे जिदर बम उदर हम अशा पद्धतीची त्यांची प्रवृत्ती आहे, आणि ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर विश्वास केला आणि त्यांचाच विश्वासघात त्यांनी केला अशा पद्धतीचा जनमानसामध्ये बोलल्या जात आहे. अशा पद्धतीची चर्चा या मतदारसंघामध्ये आहे की व ज्यांना राज्यमंत्री बनवलं त्यांनी कुठलाच विकास केला नाही, स्वतःचाच विकास साधला. आणि जेव्हा हे महाविकास आघाडीचं जहाज डुबताना दिसलं तेव्हा सर्वात प्रथम बाहेर उडी टाकणारे हेच होते, आणि येणारा पराभव त्यांना दिसत आहे विधानसभेचा. कारण भाजप हा इथं तुल्यबळ त्यांच्या विरोधातला पक्ष आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा 101% या ठिकाणी विजयी होणार आहे हे सुद्धा त्यांना लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी भाजपशी सरसंधान बांधण्याचा त्या ठिकाणी आपला प्रयत्न चालू ठेवलेला आहे. याबद्दल मतदारसंघामध्ये याचा इफेक्ट कुठेतरी पडणार का? मतदारसंघामध्ये फक्त ते लोकांची दिशाभूल करत आहे, मतदारसंघाच्या विकासाकरिता मी अशा पद्धतीचा शिंदे गटाशी जुळलेला आहे असं ते व्यक्त करत आहे. पण गेल्या अनेक वर्ष सत्तेत असताना सुद्धा विकास झाला नाही, तर इतके दिवस त्यांनी काय केलं? जे ते स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो, अजून कोणते गट असो, त्या गटाशी जुळण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असतो की तो स्वतःचा त्यांचा स्वार्थ साधून घेणे. हा मतदारसंघातील जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे. सर्व लोक त्यांना सोशल मीडियावरही जास्तीत जास्त सर्वात जास्त ट्रोल होणारे बच्चू कडू.